नमस्कार फ्रेंड्स, आज आपण एकाच बॅटरपासून वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत. हे बॅटर आहे, तुम्ही आठवडाभर स्टोअर करू शकता आणि वेगवेगळे पदार्थ खाऊ शकता. तर हे बॅटरपासून आपण डोसा बनवणार आहोत. ॲक्च्युली हे बॅटर आहे ते क्रिस्पी चिला बॅटर आहे, पण या ठिकाणी मी वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवलेले आहेत. त्याचबरोबर मी बनवलेले आहेत आप्पे, पॅनकेक आणि दोन त्यासोबत चटण्यासुद्धा बनवलेल्या आहेत, त्यासुद्धा शेअर केलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर सुरुवात करूया. सुरुवातीला या ठिकाणी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे, त्याच वाटीने एक वाटी मूग घेतलेली आहे आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. कोणत्याही एका वाटीने तुम्ही ही सर्व मेजरमेंट करायची आहेत. त्याच वाटीने आपण दीड वाटी घेतलेली आहे तांदूळ. तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल, अगदी बासमती घेतला तरी सुद्धा चालेल. आता हे तांदूळ टाकल्यानंतर आपण ह्या सर्व डाळी आहेत आणि तांदूळ आहे ते स्वच्छ असं धुवून घ्यायचं. बघा, त्याच्यामध्ये पूर्ण पांढरं शुभ्र पाणी दिसतंय, अगदी गडूळ असं पाणी दिसतंय, पण स्वच्छ असं 2 ते 3 वेळा आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला ही डाळ आहे ती भिजत ठेवायची आहे. आता याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि ही डाळ आहे ती 6 ते 8 तासांसाठी आपण भिजत ठेवणार आहोत. 6 ते 8 तास तुम्हाला नसतील ठेवायचे तर तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता. या ठिकाणी मी ही डाळ आहे ती रात्रभर भिजत ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी ही डाळ दाखवते. छान अशी डाळ आपली भिजलेली आहे, तर बघू शकता डाळ तांदूळ सर्व गोष्टी आपल्या छान भिजलेल्या आहेत. तर हे मिक्स डाळीचं आपण बॅटर बनवणार आहोत. हे अतिशय हेल्दी पौष्टिक आहे. सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा तुम्ही हे बनवू शकता. एकदाच बनवून सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही ह्याचे पौष्टिक असे नाश्ते तयार करू शकता. तर हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला दाखवते भिजले की नाही. चणा डाळ छान अशी भिजलेली आहे. आता हे मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर न करता याच्यामध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. अगदी लागलं तर थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि त्याचं जे बॅटर आहे त्याचं बघा टेक्स्चर यासारखं असायला हवं. बघा, याचं दाणेदार असं थोडंसं टेक्स्चर आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे आपले नाश्ते आहे ते खूप छान असे तयार होतात. आता आपलं बॅटर आहे ते मी एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी आता आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर या बॅटरपासून चिला बनवायचा असेल तर त्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. क्रिस्पी असा चिला सुद्धा बनतो, डोसा बनतो, भरपूर सारे गोष्टी बॅटरपासून तयार होतात. आणि हे बॅटर तुम्ही फ्रीजमध्ये आठवडाभर स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता आणि सकाळच्या काही गडबडीत मग तुम्ही असे झटपट नाश्ते तयार करू शकता. तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता किती आहे. त्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी ॲडजस्ट करायचं आहे. अगदी जास्त पाणी ॲडजस्ट केलं, जास्त पाणी टाकलं तर पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण थोडं थोडं पाण्याचा अंदाज घेत हे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी मला एक वाटी पाणी लागलेलं आहे साधारणतः. बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जसं आपलं डोसाचं बॅटर असतं त्या पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण एक चटणीसुद्धा तुम्हाला मी तयार करून दाखवणार आहे. आपण बॅटर साईडला ठेवूया आणि चटणी तयार केली घेऊया. तर या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचबरोबर पुदिनासुद्धा घेतलेला आहे, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, मिरची या ठिकाणी, कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं, हिंग टाकायचं आहे आणि जिरं टाकायचं आहेत. आणि मग त्याच्यावरती आपल्याला छान अशी चव यावी यासाठी आपण साखर घ्यायचं, म्हणजे जास्त तिखट गोड आंबट होणार नाही, त्यामुळे आपण साखर बॅलन्स करण्यासाठी टाकलेले आहे. 2 चमचे दही टाकायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि ही आपल्याला याच्यामध्ये तुम्ही आईस्क्यूब घालून आहे ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ शकता. छान अशी चटणी तयार होते, त्याला कलरसुद्धा छान येतो. आता आपण एक दुसरी चटणी पण मी तयार करून दाखवते, खोबऱ्याची चटणी आहे ती. तर याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी डाळ टाकायची आहे, भाजलेली डाळ असते ती, आणि या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर, मग मिरची, लसूण, अद्रक, मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता. याच्यावरती असा छान असा तडका द्यायचा, मोहरी टाकायची आहे, या ठिकाणी कढीपत्ता, मिरची, हिंग टाकायचं आणि याच्यावरती छान असा तडका द्यायचा आहे. तर खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तर या चटण्यासुद्धा तुम्ही थोडंसं 1-2 दिवस स्टोअर करू शकता. तर मस्त अशी आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. 2 चटण्या तयार केलेल्या आहेत या ठिकाणी. तुम्ही या ठिकाणी जर इमलीची चटणीसुद्धा तयार करू शकता, ती मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. दही भल्ला या व्हिडिओमध्ये सांगितले, तिथून तुम्ही ते बघू शकता. तर हे बॅटर आहे ते आता या ठिकाणी आपण थोडंसं बॅटर याच्यामधलं काढून घेऊया. तर या ठिकाणी मी डोसा
क्रिस्पी चीला हे ते बनवणार आहे। तर त्यासाठी मी बॅटर अगदी साईडला काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे, या ठिकाणी मी अद्रक आणि मिरचीचं जी पेस्ट आहे पाणी टाकून ती तयार करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता। थोडंसं या ठिकाणी हळद टाकलेली आहे, काळी मिरी टाकलेली आहे, हळद टाकल्यामुळे छान असा कलर येतो आणि हिंग टाकलेला आहे। या ठिकाणी पिठी साखर टाकलेली आहे एक चमचा, एक चमचा टाकलेला आहे या ठिकाणी मीठ, त्याचबरोबर एक चमचा बेसन आणि या ठिकाणी एक चमचा टाकायचा आहे रवा। या सगळ्या गोष्टीमुळे आपला जो डोसा आहे तो छान असा तयार होतो क्रिस्पी। या ठिकाणी आपण बेसन आणि पिठी साखर टाकल्यामुळे डोशाला कलर छान येतो। हे बॅटर आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे एखादी गोष्ट नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। तर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। या ठिकाणी मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते, या पद्धतीचं आपलं बॅटर असायला हवं। आता याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकून आपण डोसा बनवणार आहोत। ते भाज्या आहेत ते बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी गाजर, टोमॅटो, मिरची, कांदा आणि कोथिंबीर आणि ढोबळी मिरची घेतलेली आहे। तर चला मग आपण तयार करूया डोसा। तर त्यासाठी तवा गरम झालेला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि टिश्यू पेपरने हे तेल आहे ते पुसून घ्यायचं। गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे। त्याच्यावरती पाण्याचे शिंतोडे टाकायचे आणि ते आपल्याला कॉटनच्या कपड्याने छान असे पुसून घ्यायचे आहेत। तर पाण्याचे शिंतोडे टाकल्यामुळे गॅस ते आपल्या पॅनचं टेम्परेचर आहे ते इव्हनली तयार होतं आणि डोशासाठी अगदी परफेक्ट असा पॅन आपला तयार होतो। तर या ठिकाणी गॅसची फ्लेम आहे ते आता मीडियम करायची आहे किंवा स्लो केली तरी चालेल। आणि या ठिकाणी एक पळी बॅटर टाकलेले आहे ते हळूहळू आपल्याला असं गोल गोल फिरवत जायचं आहे। या ठिकाणी जर तुम्ही फ्लेम हाय ठेवली तर मग चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे। याच्यावरती आपल्याला थोडंसं ते वरती सुकल्यानंतर याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे। आता मात्र गॅसची फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची आहे। छान असा आपला डोसा आहे तो भाजून घ्यायचा आहे। याच्यावरती तुम्ही सांबार मसाला टाकू शकता किंवा लाल तिखट टाकू शकता आणि छान असा प्लेन डोसा तयार होऊ शकतो। याच्यावरती थोडंसं मी बटरसुद्धा टाकलेलं आहे आणि पसरून घेतलेलं आहे। खालनं छान असा भाजला की मग आपण पलटी करायचा। तुम्ही बघू शकता डोशाला किती छान असा कलर आलेला आहे। अगदी तुम्ही छान भाजला तर क्रिस्पी सुद्धा होतो। अगदी तुम्हाला जसा हवा तसा हा क्रिस्पी डोसा तयार होतो। त्याच पद्धतीने आपण परत पॅन गरम केलेला आहे, पाण्याचे शिंतोडे टाकून पुसून घेतलेला आहे। याच्यावरती परत एक आपल्याला पळी बॅटर टाकलेला आहे आणि आता आपण एक व्हेजिटेबल असा क्रिस्पी चिला आपल्याला जसा मार्केटमध्ये भेटतो डोसा त्या पद्धतीनेच आपण हा बनवणार आहोत। याच्यामध्ये पळीने गोल गोल असं फिरवायचं आहे आणि याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आपल्याला, तेल टाकायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता आणि उलटण्याच्या साह्याने पसरून घ्यायचं आहे। याच्यावरती बारीक चिरलेली या ठिकाणी मिरची टाकायची आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। ढोबळी मिरची टाकलेली आहे, तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही याच्यावरती टाकू शकता। बारीक चिरलेला टोमॅटो टाकू शकता, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। या ठिकाणी जेवढं तुम्हाला भाज्या टाकता येतील त्या पद्धतीने तुम्ही भाज्या टाकू शकता। बारीक चिरलेलं किंवा किसलेलं गाजर टाकू शकता। या ठिकाणी तुम्ही किसून पनीरसुद्धा टाकू शकता किंवा चीजसुद्धा याच्यावरती तुम्ही टाकू शकता। आणि आपल्याला यावेळी गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे। खालून छान असा आपला डोसा भाजला जातो। याच्यावरती थोडीशी लाल तिखट सुद्धा टाकलेलं आहे, थोडंसं काळी मिरीची पावडर टाकलेली आहे आणि वरती बटर। आता आपल्या भाज्या बघा थोडेसे शिजलेला तुम्हाला दिसत आहेत आणि छान असा हा डोसा तयार होतो। याच्यासोबत तुम्हाला मग चटणीची पण गरज नाही, पण या ठिकाणी आपण दोन चटण्या बनवलेल्या आहेत अजून, त्याच्याबरोबर पण तुम्ही सर्व करू शकता। आता हा दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचा आहे। मस्त असा हा आपला क्रिस्पी डोसा चिला तयार होतो। तर मस्त असा आपला हा डोसा चिला तयार झालेला आहे, दोन्ही चटण्याबरोबर सर्व केलेला आहे। दिवशी त्याच बॅटरमध्ये भरपूर साऱ्या मिक्स भाज्या टाकायच्या आहेत आणि हे एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यावरती बॅटर ओतून द्यायचं, झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटं आणि परत आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे। बघा किती छान असा आपला पॅनकेक तयार होतो। त्याच पद्धतीने आपण अप्पेसुद्धा तयार करणार आहोत। तेच बॅटर घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला भाज्या वेगवेगळ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिक्स करू शकता, मीठ वगैरे कमी जास्त तिखट, आणि आपल्याला अप्पे पण त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। अप्पेपात्रामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि अप्पे टाकून घ्यायचे, एका बाजूने भाजले की दुसऱ्या बाजूने परत पलटी करून ते छान असे तयार होतात। तर बघा किती छान असा पॅनकेक तयार झालेला आहे, त्याला कलरसुद्धा छान आलेला आहे। आपण या ठिकाणी इनो सोडा न वापरता सुद्धा अप्पे पॅनकेक भरपूर मस्त तयार करू शकतो। वेगवेगळ्या तुम्ही अजून नाश्त्याची तयार करू शकता, जसं की तुम्ही
बघा त्याच्या आतमध्ये किती छान अशी जाळी पडलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही पनीर वापरू शकता, याच्यावरती तुम्ही चीज वापरू शकता आणि छान असं तयार करू शकता तुमच्या आवडीनुसार. अजून याच्यामध्ये व्हेरिएशन करून तुम्ही हा पौष्टिक असा नाश्ते तयार करू शकता. सकाळच्या काही गडबडीत किंवा तुम्हाला खायचं खावंसं वाटलं असेल किंवा लहान मुलांना आपल्याला पटकन असं काहीतरी द्यायचं असेल तेव्हा तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. अतिशय पौष्टिक असे हे सर्वच पदार्थ आहेत, शरीराला सुद्धा हेल्दी आहेत, कमी तेलामध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे बॅटर आहे ते एक आठवडा तुम्ही नक्की स्टोअर करून ठेवू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही प्रेस करा. अशाच उपयुक्त व्हिडिओसोबत भेटूया.